यश, अरे आलास तू? यश, अरे तू बोल ना एकदा जुईला. मी सकाळी म्हणाले तिला की तू बसने नको जाऊ, तुझ्या गाडीने जा म्हणून, पण नाही ऐकलं तिने रे. आज तशीच गेली ती. मी पण सांगितलं त्यांना नका जाऊ बसने वगैरे. बरं नाही दिसत, तुम्ही सीईओ आहात कंपनीच्या, कंपनीने दिली आहे ना गाडी, काय रेप्युटेशन आहे त्या कंपनीचं, ऐकायलाच तयार नाही. बोलायला गेलो तू, नंतर बोलूया मग, काय सांगतच नाही. मला एक सांग, तू नाही ना काही बोललायस तिला, म्हणजे तिच्या बाबांनी गाडी दिली म्हणून काही? मी कशाला काय बोलू. आणि आणखी नाही, त्यांना ती गाडी त्यांच्या बाबांनी नाही दिली, कंपनीच्या मालकाने दिली एक सीईओ म्हणून. एका सीईओनी एका सीईओला एक चांगली गाडी देणं किंवा राहायला घर देणं हे त्या कंपनीचं कर्तव्य आहे, हा प्रोटोकॉल आहे. त्यात मी कशाला काय बोलू. आता मी त्यांना फक्त म्हणालो की तुम्ही सीईओ आहात कंपनीच्या, तुम्हाला तुमचं रेप्युटेशन आहे, तुम्ही त्या गाडीने गेलं पाहिजे. आता त्याचा काही वेळा अर्थ काढला असेल त्यांनी तुम्हाला माहित नाही. पण अरे तुझी बायको आहे ती, समजाव तिला, प्रेमाने सांग ना, कळेल तिला. प्रेमाने? ठीक, अजून प्रेमाने सांगतो. म्हणू, नेब्युला टाउनशिपची अर्जन्सी जरी नसली तरी गेल्या 4 महिन्यामध्ये आपण डायरेक्टर्सपैकी कोणीच तिकडे फिरकलो नाही. ते असं पूर्णपणे आपल्या सबॉर्डिनेट्सवर अवलंबून राहणं, दिस इज नॉट आवर स्टाईल. मला वाटतं एक साईट विजिट तू करून घ्या. हो, ऍक्च्युली बाबा मी पण तोच विचार करत होते. या 2 दिवसात जाऊन येईन मी. गुड. आणि हो, थँक्स. का काय झालं? अगं, काल आपली चर्चा झाल्यानंतर मुद्दाम एफर्ट्स घेऊन ऑफिसमध्ये वेळेवर आल्याबद्दल, रादर बिफोर टाइम आल्याबद्दल मी पाहिलं मास्टरमध्ये डोकावून. बारीक लक्ष असतं माझं माझ्या मुलींकडे. ओ, त्याबद्दल तुम्हाला थँक्स. पण काय ग, काल मला जराही ट्रॅफिक लागला नाही, तो तुला लागला. आणि आज मला बंपर टू बंपर ट्रॅफिक लागला, वैतागलो पार मी. पण तू बिफोर टाइम हजर, हे काय कोड आहे? तुला एखादा शॉर्टकट वगैरे सापडले की काय? हे तसं असेल तर मलाही सांग, मी पण येत जाईन शॉर्टकटनी. मी नंतर सांगते ना बाबा, आधी काम पूर्ण करते. अगं अगं, जमलीस ती? मग दमला नाही तर काय, अंतर फार नव्हतं पण त्या बसला एवढी गर्दी होती ना, असं वाटत होत ही बस गेल्यानंतर बस तर संपच होणार आहे. कंटा आला या बसच्या प्रवासाचा. लोकसंख्या वाढलेली आहे पण बसेसची संख्या आहे तेवढीच आहे. ती गर्दी काय थांबतच नव्हती आणि बस मध्ये जास्तीत जास्त कॉलेजचीच पोरं होती. अहो, माझ्या हातात 2-2 पिशव्या होत्या पण एकालाही वाटलं नाही उठून मला जागा द्यावी म्हणून. तू रिक्वेस्ट करायची ना त्यांना? कसली रिक्वेस्ट, सगळी टार्गेट पोर होती, आडून अडून मुलींना बघत होती आणि फिदी फिदी हसत होती. पोलिसात द्यायचे एकेकाला? पोलिसात देऊन काय उपयोग होणार आहे, घरातूनच सुरुवात व्हायला हवी, चांगले संस्कार व्हायला हवेत त्यांच्यावर. मी तर वैतागले बाबा ह्या बस प्रवासाला, त्यापेक्षा पायपीट बरी. गेलू अगं, आपलं आयुष्य गेलं या बस प्रवासात. जुईने कधीच पाहिलेलं नाही, कधी अनुभवलेलं पण नाही. हा, तिची काय अवस्था होत असेल? अहो, पण कोणी सांगितलं तिला हे सगळं करायला? सांगायला कशाला पाहिजे? अरे ती बघते ना घरातले सगळेच जण असं बसने प्रवास करतायत, मग तिला वाटत असेल ना की आपण पण करायला पाहिजे असंच. पण झेपणार आहे का तिला हे सगळं? आपल्यासारखा प्रवास करणं एखाद दिवशी ठीक आहे, रोज रोज नाही जमणार तिला. तिला ना सांगायलाच हवं, बाई तू गाडीनेच प्रवास कर, तू गाडीने प्रवास केलास तर आमची काहीही हरकत नाही. आणि मला वाटतं ती ऐकेल, तशी समजूतदार आहे. जास्त प्रॉब्लेम आहे ना,
समजूतदार माणसाला ना आपण मग गृहित धरायला लागतो आणि मग नकळतपणे हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. पण मग हे सगळं थांबणार कधी? यश करतोय ना प्रयत्न प्रेमाने, तो करू देत ना. नाहीच जमलं तर आपण आहोतच ना. पण हे सगळं लवकर करायला हवं. अहो जुईला हे सगळं नाही झेपणार, अशाने ती आजारी पडेल. बस मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. काही गरज नाही, स्वतःला पाहिजे असेल चहा म्हणून म्हणताय. तुझ्यासाठी चहा करून आणतो. माझ्या नावावर एवढासा ढोसा चहा तिकडे गेला. मला पण दे थोडासा. मॅडम ही फाईल तुम्ही मागवली होती ती? हो, फक्त मी ही नंतर बघते, राहू देते जरा. ओके मॅडम. काय झालं, काही बोलायचं आहे का? हो मॅडम, एक गोष्ट विचारायची होती. विचारा ना. म्हणजे तुम्ही काल गाडी घेऊन आला होता ना ऑफिसमध्ये? नाही म्हणजे तुमची गाडी असून काल तुम्ही खूप लेट आलात आणि आज खूप लवकर आलात. आणि गाडी पण दिसली नाही मला कुठे पार्किंगमध्ये, म्हणून विचारतोय. हो मी बाहेर लावली आहे, आपल्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये नाही लावली. काय होतं की आतमध्ये गाडी आणायची काढायची प्रॉब्लेम होतो ना, त्यामुळे. नाही मॅडम, पण आपल्या पार्किंगमध्ये असा नियम आहे की आपल्या फर्मच्या लोकांसाठी जागा रिझर्व ठेवायला हवी. मी बोलून घेतो त्या पार्किंगवाल्याबरोबर. अहो नाही, कशाला एवढ्या गोष्टीसाठी, एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला तुम्ही त्रास घेताय? इट्स ओके, ठीक आहे, ते ड्रायव्हर दादा बघून घेतील, तुम्ही नका त्रास करून घेऊ. नाही नाही मॅडम, ओ पृथ्वी सरांना समजलं तर ते काय म्हणतील? म्हणतील पगार आहे तुम्हाला एवढं सुद्धा जमत नाही. पण पृथ्वी सरांना सांगायची काही गरजच नाहीये ना, खूप छोटीशी गोष्ट आहे ही. ते पण कामात असतात, उगाच नका त्यांना त्रास देऊ. हो नाही नाही, मी साहेबांबरोबर बोलणार नाहीये, पण तुम्ही जर सांगितलं तर मात्र त्या पार्किंगवाल्याबरोबर नक्की बोलेन मी. नाही नाही ठीक आहे, इट्स ओके, अगदीच काही गरज लागली तर मी सांगेन तुम्हाला. येस थँक्यू. ओके येतो मी. ओके अच्छा. अरे तुम्ही कधी आला? जेव्हापासून तुमचं हे अगदी आतुर होऊन वाट बघणं सुरू आहे तेव्हापासूनच. झाली काम? हो. तुम्हाला कसं कळलं मी तुमची वाट बघत होतो? अरे नवऱ्याच्या मनातलं बायकोला न बोलता पण कळत असत. अच्छा. हो मग सांगा आता माझ्या मनात काय. नको. नाही सांगा ना. ठीक आहे, मला असं कळलंय की तुम्ही काय, तुम्ही मला आईस्क्रीम खायला घेऊन जाता. आईस्क्रीम? बरं ठीक आहे, आईस्क्रीम पण खाऊया आपण. पण त्याआधी माझा असा प्लॅन आहे की आपण छान कुठेतरी जरा बाहेर जेवायला जाऊया. ते मागे त्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिकडे जाऊया. तिथे नाही, नको, ते खूप लांब आहे. मग काय झालं, जाऊया ना आपण बसने जाऊया. नाहीतरी तुम्हाला सवय झाली आहे ना. हा येतो येतो, आलोच थोडं. आलो. हॅलो. हा हॅलो, निघालात तुम्ही? हो मी निघतेच आहे आता थोड्या वेळात. तुम्ही थांबा तिकडे कोपऱ्यावर, मी येतो तुम्हाला घ्यायला. कुठे? आओ, इथपर्यंत यायची काय गरज आहे यश? गरज काय, आता पहिले नाही का आपण आता ऑफिस सुटल्यावर एकत्रच यायचो ना भेटून. हो पण तेव्हा अर्ध्या रस्त्यात भेटायचं तुम्ही मला. काय झालं, येतो मी तिकडे एकत्र येऊ. नको, इथपर्यंत एवढा लांब येण्याची खरंच काही गरज नाही, तुम्ही नका धावपळ करू. आणि मी काही लहान मुलगी राहिलेली नाहीये, कुठेही हरवणार नाही मी. रस्ता सापडेल मला, काळजी करू नका, मी पोचतेच आहे घरी. नाही पण तरी सुद्धा मी येतो, ऐका माझं. बाय 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 बाय.